या सगळ्याविषयी आपण आमच्या प्रतिनिधींशीही संवाद साधणार आहोत. अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत. अजित, या सगळ्या संदर्भात आत्ता काय प्रतिक्रिया उमटता आहेत? कारण आपण बघितलं, भेटीगाठी तर अधिकारी असतील कल्पिता पिंपळे किंवा सोमनाथ पालवे या दोघांच्याही राजकीय नेते घेत आहेत, पण पुढे काय हा प्रश्न उरतोच. ज्याने हा हल्ला केला आहे त्याचं काय, त्याच्याविषयी सुद्धा प्रश्न आहेत अनेक. अनेक प्रश्न आहेत सुवर्णा. अमरजीत यादव याच्यावरती आता सुरुवातीला जेव्हा पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी सांगितलं होतं त्यानुसार हल्ला करणे, दुखापत करणे, हत्येचा प्रयत्न करणे असे कलमं लावून त्याला अटक करण्यात आलेली आहे असं सांगितलं गेलं होतं. तसे कलमं देखील लावण्यात आलेली आहेत, पण याहीपेक्षा कठोर कारवाई काय करता येईल अशी ठाणेकरांची मागणी आहे. त्याच पद्धतीनं सगळे राजकीय नेते येऊन गेलेत, त्यांनी कल्पिता पिंपळे आणि त्याचबरोबरीनं सोमनाथ पालवे या लोकांची, या दोघांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं, त्यांना धीर दिलेला आहे की अशी घटना पुन्हा होऊ नये याकरता आम्ही प्रयत्न करू. शेवटी हे सगळी राजकीय मंडळी आहेत, ही वेळ आहे ह्या सगळ्यांना भेटण्याची, त्यामुळेच हे भेटून गेलेले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण आतापर्यंत कल्पिता पिंपळे यांच्याबद्दल आपण ऐकलं होतं, त्यांनी जे काही सांगितलं तो ते सर्व आधी आपण दाखवलं, त्यांची व्यथा त्यावेळी नेमकी काय घटना घडली सर्व दाखवलं. पण जो सोमनाथ पालवे जो आहे, ज्याने या सगळ्या घटनेमध्ये मोठं काम केलेलं आहे, त्याची व्यथा किंवा त्याचं धाडस जे होतं ते समोर आलं नव्हतं, ते आज न्यूज 18 लोकमतने सर्वांच्या समोर आणलेलं आहे. आणि त्याच्याशी मी चर्चा केली, त्याच्याशी बोलत होतो, तो सगळी घटनाही सांगत होता. यावरून एक लक्षात येतं की एक मन आहे, होता शिवा माफ करा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, तसंच होता सोमनाथ म्हणून वाचल्या कल्पिता असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही. कारण का ज्यावेळेस हा अमरजीत यादव जो आहे तो दोन्ही चाकू घेऊन धावत येत होता कल्पिता पिंपळे यांच्याकडे, त्यावेळी त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो वार जो आहे आणि त्याने त्याला पकडला, ढकलला देखील, आणि त्यामुळे तो वार जो आहे तो कल्पिता पिंपळे यांच्या हातावरती गेला. अन्यथा तो वार इतका वेगाने होता की जो पालवे म्हणतोय त्याप्रमाणे की त्यावेळी मॅडम धारातीर्थी पडल्या असत्या आणि त्याने अमरजीत यादवला प्रतिकार केला, त्याचाच राग म्हणून त्याने जो पालवे याच्यावरती वार केला, त्याच्या वारमध्ये पालवेच्या या बोटाचं म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं हे जे बोट आहे आणि या बोटाचा वरचा भाग जो आहे, हा वरचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी तुटून पडला. म्हणजे जर सोमनाथ पालवे नसता तर त्या ठिकाणी आणखीन अनर्थ घडला असता. कल्पिता पिंपळे यांच्या जीवावर ही सगळी घटना त्या ठिकाणी निभवली असती, त्यामुळे होता पालवे म्हणून वाचल्या कल्पिता असं आता म्हणावं लागेल. आणि सोमनाथ पालवे याच्यावरती सर्वच बाजूने कौतुकाचा वर्ष होतोय. सुवर्ण, एक गोष्ट फक्त मला सांगायची, ती म्हणजे सोमनाथ पालवे आता ज्या क्षेत्रामध्ये आहे म्हणजे सुरक्षा रक्षक आहे, सुरक्षा रक्षक म्हणून भरती करताना त्या जो भरती होणारा मुलगा आहे त्याची हाईट किती आहे, त्याचं वजन किती आहे, तो धावू किती शकतो, त्याच्या हातामध्ये गॅप आहे का, पायामध्ये गॅप आहे का, त्याचे हात वाकडेत काय, सगळ्या पूर्णपणे परीक्षा घेतल्या जातात आणि त्यामुळे थोडं जरी काढलं त्याला रिजेक्ट केलं जातं. त्या सगळ्या परीक्षा पास करून सोमनाथ पालवे या सुरक्षा रक्षक भरती झाला होता. आता त्याचा बोट नाहीये, म्हणजे कुठेतरी तो आदू आहे एक प्रकारे, नाही म्हणता तरी तो अपंग आहे. या क्षेत्रामध्ये त्याला पुढे त्रास होऊ नये याकरता ठाणे महानगरपालिकेने त्याच्याकरता त्याच्या परिवाराकरता प्रयोजन केलं पाहिजे की पालवे याला भविष्यामध्ये या आदूपणामुळे कुठलाही त्रास होऊ नये किंवा त्याच्या प्रमोशनमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला अडथळा निर्माण होऊ नये. ही गोष्ट पालिकेने केली तर खऱ्या अर्थाने पालिकेने या लोकांचं कौतुक केलं असं म्हणावं लागेल. नक्की, ज्या दोन मुद्द्यांविषयी आपण बोललात खूप महत्वाचे मुद्दे आहेत आणि अजित आपण पण या सगळ्याचा पाठपुरावा करूच, मात्र त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा ज्याचा उल्लेख अजित कालपासून आपण करता आहात तो असा की या आधी सुद्धा हात उगारणे, अंगावर धावून जाणे किंवा आपली दादागिरी दाखवणे असा प्रकार या फेरीवाल्याने केलेला होता, तेव्हा तो सुटला किंवा त्याच्यावर कारवाई झाली नाही, म्हणून इतकी भयंकर घटना कल्पिता पिंपळे यांच्याविषयी घडली. आणि आपण सगळेच ऐकतो की काहीतरी चिरीमिरी फेरीवाले, जे अनधिकृत फेरीवाले असतात, ते काहीतरी चिरीमिरी देतात आणि स्वतःची सोडवणूक करून घेतात, रोज त्या ठिकाणी जाऊन बसतात आणि आपला धंदा करतात. अशा सगळ्यांवर जे चिरीमिरी घेतात त्यांच्यामुळे कारवाई होत नाही आणि अनर्थ घडतात, त्यांच्यावर कारवाई संदर्भात मुद्दा लावून धरावा लागेल, याविषयी काय सांगाल? सुवर्ण, अगदी बरोबर बोललेली आहेस, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या न्यायालयीन प्रक्रियेतून गेलेल्या आहेत. याच वरती
उदय वारुंजीकर जे वकील आहेत, ज्येष्ठ वकील आहेत, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व प्रकरण सुरू होतं. सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या संपूर्ण भारतभर जे काही विधानसभा असतील, विधान परिषद असतील, त्याचबरोबर नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, पंचायत, जिल्हा परिषद सगळ्यांना आदेश दिले होते की नो हॉकर झोन आणि हॉकर झोन असे तयार करा, आणि ज्या ठिकाणी नो हॉकर झोन असेल त्या ठिकाणी जर एखादा फेरीवाला बसला तर त्याच्यावरती अदाखल पात्र म्हणजे माफ करा त्याला जामीन मिळणार नाही अशा पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर दाखल करा आणि कारवाई करा, जेणेकरून भविष्यात अशा नो हॉकर झोनमध्ये बसणाऱ्याची बसण्यासाठी कोण हिंमत करणार नाही. हा कायदाच आहे ना सुवर्ण, हा कायदा असून सुद्धा अनधिकृतपणे फेरीवाले बसतात, मग त्यांना राजकीय वर्ध असतो असतो, त्यांना पोलिसांचा वर्ध असतो असतो, लोकल गुंड्यांचा वर्ध असतो असतो. यामुळेच हे सगळे जे असे अमरजीत यादव सारखे जे लोक आहेत हे पुढे येऊन धडवतात. आता याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगतो, थोड्या दिवसापूर्वी ठाण्यामध्ये घटना घडली होती. अमित जयस्वाल नावाच्या एका शाखा प्रमुख, एक जो शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे, त्याच्यावरती हल्ला करण्यात आला होता. आता हा हल्ला कोणी केला होता हे शोधून काढलं, त्याच्या मागे कारण निघालं, तोही फेरीवाला होता का, तर फेरीवाल्याच्या जे बसण्याची जागा असते त्या बसण्याच्या जागेवरून त्या फेरीवाला ज्याने हल्ला केला होता त्याचं आणि हा जो अमित जयस्वाल याचा वाद झाला होता, आणि तो राग मनात धरून त्याने या विभाग प्रमुखावरती जीवघेणा हल्ला केला. आज अमित त्याच ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तिथं तो आता तो बरा आहे, पण त्याच्यावरती जो वार करण्यात आला होता तो अतिशय गंभीर वार आहे. म्हणजे कुठेतरी ठाण्यामध्ये या ठिकाणी हे जे फेरीवाले आहेत यांचा मुजरपणा वाढतोय, आणि हा एके दिवशी कोणाच्या तरी जीवावर बेतणार आहे, त्याशिवाय कोणाला जाग येणार नाही असं दिसतंय. सामान्य नागरिकांची हीच प्रतिक्रिया आहे की जोपर्यंत यांना राजकीय वरदा असतं आणि पोलिसांचं वरदा असतं यांना यांच्यावरून जात नाही, यांना कठोरतेने कारवाई यांच्यावरती होत नाही, यांना यांना कठोर शिक्षा होत नाही, किंवा यांना यांच्या बाबतीमध्ये कठोर कायदे आणले गेलेले आहेत त्यांचं पालन होत नाही, तोपर्यंत हे फेरीवाले जे आहेत ते असंच मुजरपणा करतील आणि एकाच दिवशी हे कोणा ना कोणाच्या तरी जीवावर बेतणार आहे. दोन वेळा आता वाचलेलं आहे, आम्ही जसं वाचलेलं आहे त्याचबरोबरीनं कल्पिता पिंपळे वाचलेले आहेत, सोमनाथ पालवे वाचलेला आहे. मग आता पुढे अशी घटना घडली तर फेरीवाल्यांच्या हल्ल्यातून कोणी वाचेल का हा मुख्य प्रश्न आहे. त्यावेळी जीव जर गेला खरं तर ठाण्यामध्ये वेगवेगळ्या भागात तू फिरतोस आणि ग्राउंड रियालिटी काय ते सांगतोयस, त्यामुळे हे जे धोके समोर दिसत आहेत या घटनांवरून जे धोके समोर दिसत आहेत ते तू स्पष्ट करतोयस किंवा त्याविषयी चिंता व्यक्त करतो आहेस, अर्थात आपण म्हणूनच या बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय आणि यंत्रणांपर्यंतही पोहोचवतोय, जोपर्यंत याची उत्तरं मिळत नाहीत त्यावर कारवाई होत नाही किंवा त्या प्रश्नांचं निरसन होत नाही तोपर्यंत आपण हे प्रश्न विचारत राहू. अजित तुर्तास आभार, आपण सविस्तर याविषयी बोललात त्याबद्दल. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.